राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार रामटेक येथील दिवाणी न्यायालयात न्यायाधीश एस एम सरोदे व न्यायाधीश यांचे एच एस सातपुते यांचे प्रमुख मार्गदर्शनात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते। या लोक अदालतीत न्यायालयीन प्रलंबित दिवाणी तसेच फौजदारी प्रकरणांसह अनेक प्रलंबित प्रकरणांचा समावेश करण्यात आला होता। त्यामुळे पक्षकारांनी सुवर्ण संधीचा फायदा घेत या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वेळेची व पैशाची बचत होत असल्याने आपली प्रलंबित वादपूर्ण प्रकरणे ठेवून ती सामंजस्याने मिटवावीत व तालुका विधी सेवा समितीला सहकार्य करावे असे आवाहन न्यायाधीश एस एम सरोदे व न्यायाधीश यांचे एच एस सातपुते यांनी केले। एकूण दाखलपूर्व प्रकरणे असे एकूण 101 प्रकरणातून एकूण रुपये 14,77,000 रुपयांचा निपटारा करण्यात आला। या राष्ट्रीय लोक अदालतीचे अध्यक्षस्थान दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस एम सरोदे हे होते। यावेळी सचिव ॲडव्होकेट महेंद्र एरपुडे, ॲडव्होकेट अरविंद कारामोरे आणि ॲडव्होकेट आनंद गजभिये तसेच वकील मंडळी तसेच भारतीय स्टेट बँकेचे मॅनेजर अभिषेक कुमार मिश्रा, विविध बँकेचे पदाधिकारी, खंड विकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व रामटेक न्यायालयातील कर्मचारी आरती तेलंगे, उरकुडे महेत मेहत्रे, वरिष्ठ लिपिक गिरडकर, बागडे गायकवाड, खुब्रागडे पंकज कांबळे, आकाश येरपुडे, संदीप सहारे, दीपक कुंभलकर आदी उपस्थित होते। MCN न्यूज करिता राकेश मर्जवे, जिल्हा प्रतिनिधी नागपूर।